साहेब आज नको ना, आज सकाळपासूनची ही पाचवी वेळ आहे। प्लीज मला खूप त्रास होतोय हो, आजची रात्र माझ्याकडून खरंच कुठलंच काम नाही होणार हो। निशा हात जोडून तिच्यासमोर फार रागात उभ्या असलेल्या तरुणाला विनवणी करत होती, पण तो तिचं काहीच ऐकणार नव्हता। तिचे शब्द त्याच्या कानापर्यंत जातच नव्हते। त्याला फक्त तिचं तारुण्यानं भरलेलं उफाड्याचं शरीर दिसत होतं। तिची धापापणारी छाती त्याला खुणावत होती। त्याने तिच्यासाठी खूप पैसे मोजले होते, त्यामुळे त्याच्या मर्जीशिवाय ती बाहेरही जाऊ शकत नव्हती। त्याला विनंती करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता तिच्याकडे, पण त्याच्यासारख्या राक्षसाला तिची दया तरी काय यावी। तो तर तिच्याकडे आला होता त्याच्या शरीराची भूक मिटवण्यासाठी, वासना मिटवण्यासाठी, आणि तिचा आवाज सहन होऊन त्याने तिला गप्प बस असे फार त्रासिकपणे सांगितले, आणि ती घाबरून डोळे मिटून गप्प बसली। त्याने पुन्हा तिच्या शरीराचे लचके तोडले। राक्षसाच्या या जगात एखाद्या देवमाणसाचं दर्शन घडणं म्हणजे फार दुर्मिळच गोष्ट, आणि तो 23 वर्षाच्या निशीवर तिची इच्छा नसताना तुटून पडला। नाजूक कोमल फुलांचा सडा पायाने तुडवावा तसं तो तिला तुडवत होता। आता ती थकून झोपली होती। मध्यरात्री तिला जेव्हा जाग आली तेव्हा खोलीत कोणीच नव्हते। कदाचित गेला असेल निघून असं तिला वाटलं। तिला वाटलं की कडी लावावी, पण दरवाजाला कडी लावूनसुद्धा काय फायदा, तो 24 तासासाठी तिचा मालकच होता ना। आणि ती मनाशी तशीच बोलत राहते आणि तिचे डोळे पाण्याने भरतात। घरची आठवण येते। वयाच्या अवघ्या 17व्या वर्षी तिचा सौदा होतो। रोज नवीन गिरायक येत होतो इथे। येणारा प्रत्येकजण वासनेचा भुकेला। शरीराच्या नुसत्या त्या चिन्हावर त्याची नजर टांगलेली असायची। तिला पोट भरण्यासाठी शरीराचा भाग विकावा लागायचा। विरोध करून पण किती करणार ना। शेवटी आईला आणि भावाला पैसे पोहोचवायचे तर होतेच। हे वास्तव कळल्यावर निशीने आहे ती परिस्थिती स्वीकारली आणि वैशा नावाच्या अग्निकुंडात स्वतःला झोकून दिलं। स्वतःच्या स्वप्नांची तिने आहुती दिली। निशाची निशाबाई बनली आणि लाज सोडून शरीर विक्रयाचा धंदा सुरू केला। एका रात्री त्याची आणि निशाची भेट झाली। गिरायक बनून आलेला तो तिच्या सडपातळ बांधा पाहून काहीसा लाजला। त्याची आणि तिची ही पहिली भेट। डोळ्यावर मस्तपैकी डिझाईन चष्मा, गळ्यात लॅपटॉपची बॅग, केस पावसात भिजलेले असा त्याचा अवतार। त्या दिवशी तो पहिल्यांदा मित्राबरोबर आला होता आणि पहिल्याच खेपेला त्याची निशासोबत रात्र फिक्स झाली। खोलीत प्रवेश केल्या केल्या त्याला एक वेगळीच घुसमट वाटू लागली आणि तो निशाला डायरेक्ट बोलला, हे बघा, मी इथे मित्राने जबरदस्ती केली म्हणून आलो। मला ना तुमच्यात इंटरेस्ट नाही ना काही करण्यात, सो प्लीज मी थोड्या वेळासाठी इथे बसतो। मित्राचं झालं की जाईल मी निघून, असं तो बोलला आणि तिथे असलेल्या एका खुर्चीवर बसला। ती बेडवर बसलेली असते आणि दोघं पण मनावर दडपण आल्यासारखे बसले होते। मग पुन्हा थोड्या वेळाने तो म्हणाला, तुमचं नाव काय आहे, आणि असं म्हणून त्याने बोलायला सुरुवात केली आणि निशा प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहत होती। आजपर्यंत तिला कोणी तिचं साधं नावसुद्धा विचारलं नव्हतं आणि ती गप्प आहे हे पाहून तो म्हणाला, हॅलो, नाव काय आहे तुमचं? ती म्हणाली, निशाबाई। तिने तोंडातल्या तोंडात पुटपुटत सांगितलं। तिनं नाव सांगताच त्यावर लगेच तो म्हणाला, किती छान नाव आहे, पण त्यापुढे बाई हा शब्द लावायलाच हवा का? नुसतं निशा किती सुंदर नाव आहे। काय हो, तुमचं वय काय असेल आणि शिक्षण झालं आहे की नाही तुमचं? ते ऐकून ती चक्रावली आणि त्याच्याकडे एकटक बघत होती आणि तो म्हणाला, निशा थोडं पाणी मिळेल का? त्याला थंडगार पाणी प्यायला देते। तिला खूपच वेगळा वाटला तो, लागवी, मनमिळाऊ, आणि त्याच्या मधुर बोलण्याने क्षणातच ती पागल झाली। आजपर्यंत अनेक जणांनी तिला हाक मारली, पण याने असे नाव घेतले आणि ते खूपच वेगळे वाटले। तो म्हणाला, निशा माझ्याकडे समोसा आहे, तू खाणार का? मगाशी ऑफिसमधून सुटलो तेव्हा भूक लागली होती, उभा राहून खायला वेळ नव्हता म्हणून पार्सल घेतलं आणि अचानक मित्र येते घेऊन आला। तसे माझे मित्र चांगले आहेत, माझी सगळी फॅमिली गावी राहते आणि मी कामासाठी इथे राहतो। माझे मित्र आणि मी एकत्रच राहतो, पगारपाणी सगळं व्यवस्थित आहे। त्याचं काय चाललं होतं काय माहीत, तो तिला स्वतःबद्दल सगळं सांगत होता, पण निशाच्या चेहऱ्यावर मात्र शून्य हावभाव होतं। ती कधीच नाही बोलली आणि बोलता बोलता त्याने तिच्यापुढे समोसा धरला आणि खायला सांगितला।
आणि तिने सुरुवात केली आणि समोसा खाल्ला। समोसा खाऊन तिला बरेच महिने झाले असतील। तिला असं पटापट आघाशासारखं समोसा खाताना पाहून तो म्हणाला, जरा दमानं खा की। आणि मनात म्हणाला, कधी खाल्ला आहे की नाही हिने समोसा कोणास ठाऊक। आणि त्याने त्याच्या हातातला समोसाही तिच्या समोर हसून ठेवला आणि तिने त्याच्याकडे पाहिलं। त्याने नजरेनेच खुणावलं, खा। आणि तिने दुसराही समोसा घेऊन खायला सुरुवात केली आणि दोन्ही समोसे खाऊन ती तृप्त झाली होती। त्याने तिला पाणी दिलं आणि मग ती म्हणाली, साहेब रोज कित्येक जण येतात इथे, पण आज पहिल्यांदा कोणीतरी असं खायला आणलेलं आहे। तुम्ही समोशाचं काय घेऊन बसलात? खोलीच्या बाहेर जाऊन मला वर्ष झाले असेल। डाळ भात मिळेल ती भाजी खाऊन दिवसभर काढावे लागतात। पोटभर जेवायला मिळतं तेच खूप आहे इथं। फक्त व्यवहार होतो शरीराचा। आलेला प्रत्येक दिवस कोणाच्या तरी वासनेने खाली निजायचं। कोणी उगीच कशाला तरी राग काढत असतं, शरीराचे लचके तोडत असतात। कोणी बॉसचा राग काढत असतो तर कोणी पैसे वसूल करत असतात। सिगारेटचे किती चटके आणि दारूच्या वासाने तर झोपही येत नाही। मला काय हवंय हा प्रश्न कोणी विचारायचाच नाही। आणि विचारायचा तरी का? शेवटी मी तर एक वैश्या। आणि तो म्हणाला, मला सांग तुला काय हवे। धीरजच्या त्या प्रश्नाने निशा त्याच्या पायाशी बसते आणि म्हणते, माहीत नाही, पण तुमच्या नजरेत एक पारदर्शकपणा जाणवला। कसलंही कपट नाही, लोभ नाही, शरीराची हवस नाही, तुम्ही खूप चांगले आहात। आणि तो म्हणाला, निशा मला दिसतंय की तू मनाने खूप साधी भोळी आहे। इथले लोक तुझा किती गैरफायदा घेत असतील। तू बाहेर गेली नाहीस ना, मग तू माझ्यासोबत फिरायला चल। आणि तिचे डोळे पाण्याने भरून आले आणि ती अगदी मुसमुसून रडायला लागली। आणि तो म्हणाला, अगं मला खास कोणी मैत्री नाही, मित्र आहेत पण त्यांच्यासोबत जास्त शेअरिंग करत नाही। पण तुझ्यासोबत खूप बोलावंसं वाटतंय, तुला ऐकावंसं वाटतंय। मी बोलून बघतो तुझ्या दलालासोबत आणि आपण बाहेर जाऊ। नको साहेब, राहू द्या, आता इथला अंधार हाच माझा सोबती आहे। बाहेर उजेडात लोकांच्या नजरा मला जगू देणार नाहीत। प्रत्येक वाटेवर एक ना एक पांढरपेशी माणूस नजरेला येईल, ज्यानं माझ्यासोबत रात्री घालवल्या। त्यांच्याशी नजरानजर झाली तर आधीच मी जिवंत असून मेली तर आहेच, पण पुन्हा मेल्याहून मेल्यासारखं होईल। मला माफ करा, पण बाहेरचा उजेड नकोच। आणि तो म्हणाला, मी तुला भेटायला इथे आलो तर चालेल का? आणि निशा हसून म्हणाली, मला हसूच येत आहे। काय साहेब गरिबाची थट्टा करताय काय? तुम्ही बदनाम व्हाल या गल्लीत आलात तर, पण परत नका येऊ कधी। तुम्ही इथे देवाची मूर्ती जरी आणून बसवली तरी तुम्हाला नाव ठेवेल हा समाज। आपला समाज आतून खूप पोकळ आहे, त्यांना वेश्याचं काही देणं घेणं नाही, पण आया बहिणीने सुरक्षित असायला हवे। आम्ही हा धंदा करतो म्हणून किती जणांनी अब्रू जाण्यापासून वाचली आहे। हे सगळे अगदीच मनापासून नाही करत कोणी। माझ्यासारख्या कितीतरी पोरींचा सौदा होत असेल दिवसाला, पण त्यावेळी हा समाज कडक कपड्यामध्ये फेटा घालून मिरवतो। जाऊ दे साहेब, बोलायला गेले तर अख्खी रात्र कमी पडेल, तुम्हाला उशीर होत असेल। आणि तो म्हणाला, नाही निशा तू बोल, मी ऐकतोय ना। आणि सतत तू स्वतःला वेश्या म्हणून बोलू नकोस। तू एक स्त्री आहेस, स्वतःचा सन्मान कर। जे काम करतेस ते पोटासाठी करतात। त्यांच्या या बोलण्यावर निशा त्याच्या प्रेमात पडली। पूर्ण रात्र त्यांनी मनसोक्त गप्पा मारल्या। कधी पहाट झाली हे समजलंच नाही। मनात एक आशेची पालवी फुटली। तिच्या मनात दिवसभर त्याचेच विचार घोळू लागले। पहिल्या प्रेमाची हळवी चाहूल तिच्या मनाला प्रसन्न करून जाते। आणि अचानक कोणाचा तरी आवाज तिच्या कानावर पडला, आत येऊ का? आवाज तर ओळखीचाच वाटला, म्हणून तिने वरमान पाय करून पाहिलं तर धीरज हातात कसली तरी फाईल घेऊन छान हसत उभा होता आणि ती त्याच्याकडे आश्चर्यचकित होऊन पाहत होती। साहेब तुम्ही पुन्हा इथे? तिने विचारलं। तो हसून म्हणाला, त्या दिवशी तुला भेटलो तेव्हा काहीतरी विसरलो होतो इथं माझं। आणि ती गडबडून म्हणाली, नाही मला तर काही नाही दिसलं, पण तुम्ही बघू शकता, तुम्हाला सापडलं तर ठीक। आणि धीरज तिच्याजवळ आला आणि तिचा हात हातात घेऊन म्हणाला, तूच राहिली होती इथे, आता मी तुला घ्यायला आलो आहे निशा। आणि तिच्या डोळ्यातून गळागळा अश्रू व्हायला लागले आणि धीरज तिच्या अश्रू पुसून म्हणाला, आता अजिबात रडायचे नाही। आणि ती
त्याच्या छातीवर डोके ठेवून म्हणाली, फक्त आज एवढं शेवटचं रडू द्या, उद्यापासून कधीच रडणार नाही. आणि त्याने तिला घट्ट मिठीत घेतलं आणि तिनेही त्याला मिठी मारत अलगट डोळे मिटून घेतले. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.